सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण रद्दाच्या निकालाबाबत आता नाशिक जिल्ह्यात देखील प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। या प्रकरणी राज्य सरकार व केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मोठ्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांनी निवेदन देखील देण्यात आले। शासनाने यावर योग्य तो निर्णय काढून आरक्षण मिळून द्यावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो आज मराठा समाजासाठी काळा दिवस म्हणून ठरलेला आहे। मराठा समाजाची परिस्थिती सुप्रीम कोर्टापुढे मांडण्यात आपलं राज्य सरकार कमी पडलं, हा सर्वस्वी अपयश आपल्या राज्य सरकारचं आहे, त्याचा निषेध आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने करत आहोत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निकाल घोषित केला त्या निकालाला खरं राज्य सरकार जबाबदार आहे, ते राज्य सरकार कमी पडलेलं आहे। म्हणून या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून राज्य सरकारला जबाबदार धरून आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ आपण तिथं हे निवेदन दाखल करत आहोत। मराठा आरक्षणाच्या माध्यमातून हे मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची भूमिका मांडण्यासाठी हे राज्य शासन कुठंतरी कमी पडलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, या निकालाच्या माध्यमातून राज्य शासनाला जे मुद्दे मांडवायचे होते किंवा जे सिद्ध करायचे होते यात राज्य सरकारला दोषी ठरून आणि राज्य सरकारने जर समजा या बाबतीत यथायोग्य निर्णय घेऊन आणि मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ जे आज निवेदन सादर करतो याचा कोणताही विचार परिपूर्ण करून जर समजा निर्णय घेतला नाही आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत फेरविचार करून पुन्हा शासन दरबार आहे त्यांच्या स्तरावर योग्य ते आदेश शासन निर्णय प्राप्त केला नाही तर या शासनाच्या निषेधार्थ येणाऱ्या पुढील 15 दिवसात महिन्याच्या दरम्यान चांदवड तालुक्याच्या सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने मी असं घोषित करतो का मोठं असं आंदोलन तयार करण्यात येईल आणि ते आंदोलन शासन दरबारी पायी दाखल करण्यात येऊन आणि हा न्याय परिपूर्ण शासनाच्या दरबारातून मागून घेतला जाईल।